संगमनेर विधानसभे मध्ये महायुतीच्या मेळाव्यामध्ये तिथे एक गृहस्थ असलेले वसंतराव देशमुख एक ज्येष्ठ गृहस्थांनी त्यांच्या भाषणामध्ये अतिशय आक्षेपार्ह टीका स्थानिक लोकप्रतिनिधींबद्दल केली. ती टीका होत असताना किंवा त्यांचं भाषण चालू असताना मी त्यांना दोनदाही थांबवण्याचा प्रयत्न केला किंवा बसवण्याला पण मी सांगितलं होतं, आणि दुर्दैवाने ते थांबत नसल्यामुळे मी माझ्या भाषणामध्ये लिहायला सुरू केलं. त्यामुळे ते काय त्या क्षणाला बोलले हे मी स्टेजवर असताना मला लक्षात नाही आलं. माझं भाषण संपल्यानंतर जेव्हा तो गोंधळ सुरू झाला तेव्हा मी एकाला विचारलं की हा काय प्रॉब्लेम किंवा काय विषय आहे, ते म्हटले असं असं ते बोलले. ते बोलल्यावर मी तेव्हाच त्याचा निषेध व्यक्त करायची वेळ सुरू होण्यापूर्वीच हा सगळा जो गोंधळ उडाला आणि ज्या पद्धतीने सगळी प्रक्रिया घडली, माझं स्पष्ट मत आहे की महायुतीच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याचं त्या वक्तव्याशी संबंध नाही. आम्ही त्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतो आणि अशा खालच्या पातळीवर किंवा पातळी सोडून जर कुणीही राजकीय पक्षाचा नेता बोलत असेल तर त्याला पक्षामध्ये ठेवलं जाणार नाही किंवा महायुतीमध्ये ठेवलं जाणार नाही. तितकंच महत्त्वाचं आहे की वक्तव्य झाल्यानंतर ज्या पद्धतीने आमच्या कार्यकर्ते जे सभेला आले होते त्यांच्या गाड्या जाळल्या गेल्या, गाड्यामध्ये असलेल्या महिलांच्या गाड्या थांबवण्यात आल्या, गाड्या फोडण्यात आल्या. आणि मग माझी अपेक्षा एवढीच आहे की या वक्तव्यासंदर्भात जे काही पोलीस प्रशासनाला कारवाई करणं योग्य आहे त्यांनी तो कलम लावून वसंतराव देशमुखांवर किंवा त्या वक्तव्यावर कारवाई करावी, त्यामध्ये आम्ही कधीही मधी येणार नाही. मात्र ज्या लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या जाळल्या, सभेला आलेल्या महिलांचं देखील अशा पद्धतीने गाडीत खाली उतरून काही लोक शेतामध्ये गेले, त्यांच्यावरही योग्य ती कारवाई व्हावी ही आमची महायुतीची स्पष्ट मागणी आहे. दादा, जर बघितलं तर पद्मभूषण असतील किंवा नामदार साहेब असतील आपणही असतात, विरोधकाच्या घरातली स्त्री जरी असेल तरी आपण त्याला ताई म्हणून संबोधतात, मात्र अशा पद्धतीचं वक्तव्य करणं काय वाटतं दादा, म्हणजे ही मानसिक विकृती माहिती आहे? नाही, आता मूळच प्रश्न असा आहे की हे जे व्यक्ती आहेत यापूर्वी देखील ते अनेक वादामध्ये अडकलेले आहेत. दुर्दैवाने मी स्टेजहून उठून गेल्यानंतर मला एक महत्त्वाचा फोन होता म्हणून मी उठून खाली गेलो आणि तेवढ्यात त्यांचं भाषण सुरू झालं. सुरू झाल्यानंतर मी स्टेजवर आल्यावर मी ताबडतोब दोन लोक कार्यकर्त्यांना सांगितलं की यांना खाली बसवा कारण की हे आक्षेपार्ह वक्तव्य करतील, पण ते ऐकत नसल्यामुळे मग मी म्हटलं ठीक आहे 5 मिनटं त्यांना बोलू द्या, तोपर्यंत मी माझ्या भाषणाची तयारी केली. आणि ते वक्तव्य काय झालं आणि इतका आवाज येत होता की माझं भाषण संपल्यानंतर जेव्हा ही घटना घडली तेव्हा मला लक्षात आलं, आणि म्हणून मला गरजेचं वाटलं की ह्या गोष्टी क्लॅरिफाय व्हाव्यात की या वक्तव्याशी महायुतीचा कुठलाही संबंध नाही, आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो. सध्या शिर्डी आणि संगमनेरमध्ये बघितलं तर विखे थोरात कुठेतरी एकमेकावर आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहे आणि कार्यकर्ते देखील उत्साहामध्ये दिसते, अशा वेळी कार्यकर्त्यांकडून वादग्रस्त वक्तव्य होण्याची, मोठ्या नेत्यांबद्दल वादग्रस्त होण्याची शक्यता आहे, काय आव्हान तुम्ही? यामध्ये मी यापूर्वी माझ्या 3 सभा झाल्यात, मोठ्या सभा झाल्यात, कधी असं घडलेलं नाही. मी आयुष्यामध्ये आता जवळपास माझ्या 10 वर्ष राजकारणामध्ये गेले, एवढ्या सभा झाल्या, कधी असं वक्तव्य घडलेलं नाही. हे अपवाद म्हणून त्या ठिकाणी घडलं गेलं जे दुर्दैवी होतं, आणि मी स्वतः माझ्यावर झालेले आरोप जरी होते तरी त्याचं उत्तर मी सभ्य पद्धतीने आणि मुद्देसूद देतो. त्यामुळं माझ्या भाषणामध्ये आपण पाहत असाल आजही मी कधीही स्थानिक आमदार सोडून आमदार साहेब हा शब्द उल्लेखित करूनच मी टीका करतो. मी त्यांचं व्यक्तिशः नावं घेत नाही, त्यांच्या परिवाराचंही नाव घेत नाही, आणि ही राजकीय संस्कृती आहे जी दोन्हीही बाजूंनी आजपर्यंत आम्ही पाळलेली आहे. आणि म्हणून माझे कार्यकर्त्यांना नम्रपणे विनंती आहे की अशा प्रकारे वादग्रस्त वक्तव्य सगळ्यांनी टाळावेत, आणि ही नेत्यांची जबाबदारी आहे, यापुढे अशी घटना घडू नये यासाठी आमच्याकडून तरी प्रामाणिक प्रयत्न राहील, आणि म्हणून आम्ही मुळात अशा लोकांना भाषण करू देणार नाही. दादा, राहता बघितलं की शिर्डी विधानसभा किंवा संगमनेर विधानसभा या ठिकाणी खास करून आपण त्या ठिकाणी जास्त करून लक्ष देत आहात आणि मोठ्या प्रमाणावर परिवर्तनाची लाट देखील त्या ठिकाणी आहे असं सगळ्या सभेवरून दिसून येत आहे, तर विरोधकांची एक खिळी असू शकते असं वाटतंय कुठेतरी मनात पाल चुकती ते नाही. आता वक्तव्य तर माझ्या स्टेजवर झालेलं आहे, त्यामुळं तो जो कार्यकर्ता आहे ते कार्यकर्ते ज्येष्ठ असल्या कारणाने त्या कालावधीमध्ये मर्यादा असतात एखाद्या व्यक्तीला स्टेजवर काही बोलण्याच्या, त्यामुळं मी तेव्हा काही त्यांना बोललो नाही किंबहुना मला ते कळालं नाही. आज ज्या पद्धतीने रिॲक्शन आली
ही स्वाभाविक आहे की कार्यकर्त्यांच्या नेत्याबद्दल एवढं खालच्या पातळीवर बोलणं आणि कार्यकर्त्यांनी त्याचा राग व्यक्त करणं इथपर्यंत ठीक होतं, पण अशा पद्धतीने व्यक्त करणं, गाड्या जाळणं आणि दगडफेक होणं, लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी रस्ता रोको केला जातो, ठिय्या आंदोलन केलं जातं, पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला जातो, पण महिला गाडीमध्ये असताना तुम्ही गाड्या फोडतात. आणि जे माझं मूळ मतच ते आहे की संगमनेरमध्ये जी दहशत आहे, ही दहशत आज जे मी इतके दिवस भाषण केले ती आज सर्वसामान्य माणसाला टी व्हीच्या माध्यमातून दिसली. माझी अपेक्षा पोलीस प्रशासनाकडून एवढीच आहे की जेवढी कारवाई वसंतराव देशमुखांवर होईल तेवढीच कारवाई, ज्यांनी ही दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी गाड्या जाळल्या, त्यांच्यावर जर गुन्हा दाखल होत नसेल तर मग महायुती त्याची पुढची बाजू मांडेल. त्यांचं भाषण संपल्यानंतर माझं भाषण साधारण 35 मिनिटं चाललं. माझं भाषण संपूपर्यंत कुठलीही घटना नाही, पण या 35 मिनिटांमध्ये जे फोन केले गेले, जे गर्दी गोळा केली गेली, चौकाचौकामध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी जाण्याच्या रूटवर लोक उभे केले गेले, या सगळ्या गोष्टी पोलीस प्रशासनाकडं आहेत, याचे पुरावे आहेत. आणि आता आपण बघू की आज आचारसंहिता चालू असताना आपण काय लोकप्रतिनिधी नाही आहोत, त्यामुळे आचारसंहितेमध्ये पोलीस प्रशासन कशी कारवाई करेल हे बघायचं आहे. वसंतराव देशमुख हे भाजपीय जनता पार्टीचे कुठलेही पदाधिकारी नाहीत, हे काँग्रेस आपलं शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सुद्धा कार्यकर्ते नाहीत. ते एक ज्येष्ठ नेते आहेत जे एक तिथल्या असलेल्या प्रस्थापितांच्या विरोधात ज्यांनी अनेक वर्ष लढा दिलेले एक नेते आहेत आणि त्यांच्या विरोधात विधानसभा पण लढवलेली आहे आणि म्हणून एक सिनियर या नात्याने आणि त्या गटामध्ये कार्यक्रम होत असल्या या नात्याने ते स्टेजवर होते. जिल्ह्यामध्ये अनेक देखील महायुतीचे नेते आहेत, महाविकास आघाडीचे नेते आहेत, मात्र जिल्ह्यामध्ये विखे थोरात हाच संघर्ष का बघायला मिळतो? संघर्ष नाही, माझी जबाबदारी आहे. मी एक महायुतीचा घटक कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता या नात्याने जर त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार असेल तर त्याचा प्रचार करणं मला बंधनकारक आहे. संघटना आणि त्या ठिकाणी असलेली दहशतीमुळे सर्वसामान्य माणूस प्रचार करायला बाहेर पडत नव्हता आणि म्हणून माझ्या रूपाने त्यांना एक नवी उमेद मिळाली आणि म्हणून ज्या पद्धतीच्या सभा चाललेल्या आहेत त्याचं स्वतः कव्हरेज मीडिया करते आणि त्या सभेच्या आलेल्या गर्दीवर आपल्याला दिसून येईल की भविष्यामध्ये काय घडणार आहे. अनेक वेळा त्यांच्या सभेतून असं वाटतं की वैचारिक लढाई जी आहे ती वैचारिक पद्धतीने लढली गेली पाहिजे, मात्र आज जो प्रकार घडतोय ते अवैचारिक पद्धतीने घडतोय किंवा त्यामध्ये इंटेन्शन कोणाचं आहे किंवा काय आहे असं काय वाटतं नेमकं? काय इंटेन्शन आहे? कारण तुमच्या 3 सभेला गर्दी झाली आणि त्यानंतर हे सगळे प्रकार घडायला लागले नाही? म्हणून आम्हाला जी शंका आहे की ज्या पद्धतीचा ज्या सर्वसामान्य माणसाचा प्रतिसाद याला मिळत आहे ते कुठंतरी या प्रकारे दाबलं जाऊ शकतं आणि म्हणून आज दुर्दैवाने मी त्याच्याबद्दल बोलणं योग्य नाही, कारण की जे वक्तव्य होतं ते अतिशय खालच्या पातळीवर असल्यामुळे त्यांच्यावर पहिलं कारवाई व्हावी, पोलीस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करेल. पहिली कारवाई वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीवर व्हावी, मात्र मग ज्यांनी गाड्या जाळल्या, ज्यांनी गाड्या फोडल्या, त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे.